वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 1:30 सुमारामध्ये पालघरच्या शिडको मैदानावरती होणार आहे. मात्र वाढवण आणि वाढवणच्या आजूबाजूची जी गावं आहेत यांनी या वाढवण बंदराला तीव्र विरोध आपला दाखवलेला आहे. आपण जर बघितला तर हा जो रस्ता आहे हा वाढवण बंदराकडे जाणार आहे आणि या रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी या स्थानिक गावकरी मच्छीमार यांनी हे काळे झेंडे जे आहेत हे या ठिकाणी रस्त्यावरती लावलेले आहेत. आपण जर बघितला तर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त जो आहे ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. पालघरपासून ते वाढवणपर्यंत प्रत्येक नाक्यावरती पोलिसांची चेकिंग आहे, बॅरिकेटिंग सुरू आहे, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केल्या जात आहे. या ठिकाणी डहाणूकडे जाणारा रस्ता आहे. यासमोर जर आपण बघितला तर वाढवण बंदराला आमचा 100% विरोध, रद्द करा, वाढवण बंदर रद्द करा असं बॅनरसुद्धा असे जाग्याजाग्यावरती नाक्यावरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पोलिसांची गस्त जी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण जर बघितला तर या ठिकाणी SRP असतील, त्याचप्रमाणे जे स्पेशल फोर्स असेल, महिलांच्या तुकड्या असतील, असा पूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे हा पालघर ते डहाणू बोईसर या परिसरामध्ये आणि प्रत्येक नाक्यावरती या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं कुठेही कायदा सुव्यवस्था होऊ नये यासाठी पोलीस या ठिकाणी आपला बंदोबस्त करत आहेत. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा वाढवण बंदराचा उद्घाटन करतील त्यावेळी मात्र या ठिकाणचे स्थानिक गावकरी आणि मच्छीमार याला कडाडून विरोध करून त्याचा जाहीर निषेध करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर वाढवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.